हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री. हे चॅप्टर बघत होतो, याच्या आधी आपण केमिकल कायनेटिक्स आणि मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी हे तुम्हाला MSc ला असलेले चॅप्टर पाहिले होते. आपण बेसिक पार्ट बघतो आहे. बेसिक पार्ट बघितल्यामुळे तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, देन आपण मागच्या टॉपिकमध्ये काय बघितले होते की इंट्रोडक्शन पाहिलं होतं आणि न्यूक्लिअर केमिस्ट्रीचे युनिट वगैरे बघितले होते आणि काही न्यूक्लिअरचे क्लासिफिकेशन पण बघितलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आयसोटोप, आयसोबार, आयसोमर्स वगैरे हे सगळे टॉपिक आपण कम्प्लीट केले. ओके, आता मेन पार्ट न्यूक्लिअर केमिस्ट्रीमधला मेन पार्ट आपण हे स्टडी करणार आहे आज कम्प्लीट. एक तर मेन म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटीचे इलिमेंटचे जे पण तुमचे टाईप पडतात ते कॅरेक्टरिस्टिक आणि कुठले कुठले त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते पण बघणार आहे डिटेलमध्ये. ठीक आहे, हे पण पाहणार आहेत आणि हे तुम्हाला क्वेश्चन विचारला तरी क्वेश्चन मिळते मी तुम्हाला आज पुढे सांगणारच आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. तर आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता न्यूक्लिअर केमिस्ट्री म्हटलं म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये रॅडिएशन, इमिशन, इमिटेड काय ना, म्हणजे ह्याच प्रकारचे तुम्हाला जे पण वर्ड्स आहेत ते ऐकायला भेटणार आहे. बरोबर की नाही? आता रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे हा मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता तुम्हाला जस्ट मी स्मॉल स्टोरी सांगणार आहे, जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही. जस्ट 2 मिनिटात मी तुम्हाला कम्प्लीट करते. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? जे ते जे सायंटिस्ट होते हेनरी अँड ब्रॅकवेल यांनी, हेनरी तुम्हाला जसं MCQ जर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल. आणि बॅकफ्लेड हे जे सायंटिस्ट होते यांनी प्रपोज केलं होतं की युरेनियम सॉल्ट जो होता, युरेनियम सॉल्ट यांनी हा प्रिपेअर केलेला होता. आता याला एक्सपोज केलं त्यांनी, युरेनियम सॉल्ट एक्सपोज केलं. कशाने? सनलाईटने. जो आपला सन आहे त्याच्याने, जस्ट सनलाईटने त्यांनी एक्सपोज केला. त्यांना काय मिळालं की जे क्रिस्टल फॉर्ममध्ये झालं होते ते क्रिस्टल फॉर्ममध्ये झाले होते. कशामध्ये झाले होते? क्रिस्टल फॉर्म ऑफ द साल्टमध्ये झाले. युरेनियम साल्टचं जर तुम्ही जेव्हा त्यांनी सनलाईट म्हणजे एक्सपोज इन द सनलाईटने केलं तेव्हा तुम्हाला त्यांना काय मिळालं की क्रिस्टल ऑफ द साल्ट इन द फोटोग्राफिक प्लेटवर. जी फोटोग्राफिक प्लेट होती त्याची, जी फोटोग्राफिक प्लेट होती ज्याच्यावर त्यांनी केलेलं, फोटोग्राफिक प्लेटवर त्यांना ते ऑब्झर्व झालं. म्हणजे एक प्रकारे काय झालं, त्या प्लेटला त्यांनी म्हणजे जे हे साल्ट मिळाले त्यांनी नेक्स्ट स्टेप काय केली की ह्या प्लेटला कशाने कव्हर केलं? ब्लॅक पेपर. म्हणजे जस्ट ब्लॅक पेपरने त्यांनी कव्हर करून बघितलं की ह्यानंतर प्रोसिजर काय होतं बुवा. ब्लॅक पेपरने त्यांनी कव्हर केलं, ठीक आहे, हे क्रिस्टल जे मिळाले त्याला. ठीक आहे, नंतर त्यांना काय ऑब्झर्व झालं की ही प्लेट पूर्ण डार्क होऊन गेलेली होती. कशी झाली होती? डार्क झाली होती. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे त्यांना असं वाटलं की म्हणजे फॉस्फरन्स जी प्रोसेस होते ते त्यांना म्हणजे समजलं की ह्यामध्ये जस्ट काय मिळतं त्यांना, जस म्हणजे असं काहीतरी रेडिओ म्हणजे जस्ट तसे जस्ट त्यांना असं वाटत होतं की ह्या प्रकारे त्यांना आता डार्क अँड प्लेटवर जसं त्यांना साल्ट मिळाले, आता ब्लॅक कलरचे स्पॉट मिळाले, तर मग त्यांना ती वाटली की ही फॉस्फरन्स प्रोसेस झाली. नंतर मग त्यांनी काय केलं, जस्ट सिम्पल त्यांनी काय केलं, सेकंड हे केलं की त्या प्लेटला त्यांनी रॅप केलं. कशाने? ही फोटोग्राफी जी प्लेट आली होती, जे पण डार्क झाले होते त्याला काय केलं त्यांनी, फक्त त्यांनी काय केलं ते आता पुन्हा काशामध्ये टाकून दिलं की ड्रॉवरमध्ये पूर्ण ती कम्प्लीट जे साल्ट मिळाले होते त्याला पूर्ण त्यांनी मग आणखी काही दिवसांसाठी ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. ठीक आहे, मग त्यांना ते काय ऑब्झर्व झालं की जे पण म्हणजे काही दिवसानंतर काय झालं ती प्लेट पूर्ण म्हणजे जास्त प्रमाणात डार्क झाली. म्हणजे तशी काही फ्यू डेज त्यांनी ठेवलं ड्रॉवरमध्ये तर त्यांना ती प्लेट पूर्ण आणखी जास्तच प्रमाणात डार्क झाली दिसली. म्हणजे त्याच्यावरनं त्यांना काय मिळालं की पोटॅशियम युरेनियम सल्फेट म्हणजे काय करतं हे, जे तुम्हाला पोटॅशियम युरेनियम जे पण तुम्हाला मिळाले सल्फेट जे त्यांनी साल्ट मिळाले होते त्याच्यापासून त्यांनी हे सगळं रिॲक्शन केले ना, तर त्यांना ही काय मिळालं, त्यांना काय ऑब्झर्व झालं की पोटॅशियम युरेनियम सल्फेट जे आहे ना ते इमिट करतं. काय इमिट करतं? रेडिओॲक्टिव रॅडिएशन. काय इमिट करतं? रेडिओॲक्टिव रॅडिएशन. रॅडिएशन त्यांना एक प्रकार म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की ह्या प्रकारे ही प्रोसिजर करते. कुठला? पोटॅशियम युरेनियम सल्फेट हा काय करतो, इमिट काय करतो आहे, रेडिओॲक्टिव म्हणजे रॅडिएशन जस इमिट करतो आहे बुवा. त्यांना हे लक्षात आलं. ठीक आहे, आता बघा जे 1896 आता कुठले कुठले सायंटिस्ट होते की ज्यांनी हे प्रपोज केलं होतं की म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की याच्या आधी जे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मॅडम मेरी क्युरी यांना काय मिळालं, नोबेल प्राईज मिळालं, कितीमध्ये मिळालं होतं त्यांना, 1903 आणि 1911 याच्यामध्ये त्यांना काय मिळालं होतं, नोबेल प्राईज मिळालं होतं. कोणाला? मॅरी क्युरी यांना, पोलँड. ठीक आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे रेडिओ ॲक्टिव्हसाठी.
आता त्याच्या हाती यांच्या हाती कोणी केलं तर प्रिपेअर ते कोणी प्रपोज केलं तर पॉलिश प्युपिल यांनी केलं होतं. पॉलिश पीपल हे जे सायंटिस्ट होते ना त्यांनी केलं होतं. मी जर तुम्हाला दाखवून देते, तुम्हाला नोट्समध्ये असतीलच पुढे तुम्ही जेव्हा स्टडी करणार तेव्हा. आता बघा, जे रेडिओ ॲक्टिव प्रपोज कोणी केलं होतं, पोल पॉलिश पीपल ऑफ द ब्युपिल मॅरी स्केलोडोवास्का आफ्टर शी बिकम द मॅरी क्युरी इन 1898. कुठले सायंटिस्ट होते की यांनी काय केलं, मग मॅरी क्युरी आणि त्या सायंटिस्टने काय केलं की हेल्प ऑफ द गोल्ड इलेक्ट्रोस्कोप डिस्कवर इन द थोरियम ऑल्सो इमिट इन द. मग त्यानंतर त्यांनी दुसऱ्या याच्यावर करून पाहिलं की थोरियम जो तुमचा जो इलिमेंट आहे त्याच्यावर हे करून पाहिलं, तेव्हा त्यांना मिळालं की ते पण कशा प्रकारचे जसं रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट आहे. म्हणजे त्यांनी असे भरपूर प्रकारचे मग इलिमेंट हे करून बघितले, जे नॅचरली पण आहे आणि जे आर्टिफिशियली पण आहे. ठीक आहे, ते पुढे आपण डिस्कस करणारच आहे. आता बघा, त्यांना ते ऑब्झर्व झालं की किती हायली रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट इन द पोलियम. त्यांना ह्या सगळ्यांमधनं पोलियम हा जास्त हायली द अबाउट द 30 इलिमेंट, म्हणजे हे नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह आहे. 30 इलिमेंट ऑलरेडी नॅचरलमध्ये म्हणजे जे पण आहेत ते प्रेझेंट आहेत. बुवा त्यांनी सगळं ते ज्या प्रोसेस करून बघितलं होतं, थोरियम ॲक्टियम म्हणजे जे पण असतील ते. आणि बघा, हेनरी बॅकवेल यांनी डिस्कवर केलं की युरेनियम सॉल्ट इज इमिट द रॅडिएशन. आपण आधीच सांगितलं की त्यांनी ह्यांना ती ही सगळी प्रोसेस त्यांना कळल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की दिस रॅडिएशन इज आयनाइज इन एअर अफेक्ट बाय द टेम्परेचर. टेम्परेचर अफेक्ट करतात द स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ द रॅडिएशन बाय द इलिमेंट इट इज कॉल्ड ॲज द रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट. त्यालाच काय म्हणतात, रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट म्हणतात. ठीक आहे, आता बघा, जस्ट नॉर्मल आहे की जे पण रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिनल इलिमेंट असतात ट्रान्समिट टू द रेडिओ ॲक्टिव्ह द ओरिजिनल एलिमेंट जे असतील त्यांना तुम्ही पॅरेंट इलिमेंट म्हणणार, आणि जे त्याच्यापासून बनतील त्यांना म्हणजे न्यू एलिमेंट जे तयार होतं त्यांना डॉटर इलिमेंट म्हणणार. म्हणजे तुम्ही एक इझिली लक्षात ठेवू शकता जे पॅरेंटपासून डॉटरच तयार होतात. बरोबर की नाही, म्हणजे ओरिजिनल जे असतात ते पॅरेंट असतात आणि जे न्यू असतात ते डॉटर असतात. इट्स ओके. आता बघा, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आता याचे काही टाईप पडतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये कुठले कुठले टाईप पडतात तुम्हाला हे जस्ट तुम्ही जर टिवायला असणार तर तुम्हाला विचारलं जाईल. याच्यावरचे कुठले पण शॉर्ट नोट्स विचारले जाईल की अल्फा रेस सांगा, बीटा रेस सांगा, किंवा बीटा प्लस सांगा, के कॅप्चर सांगा. म्हणजे याचे जे टाईप आहेत ते आपण पुढे हे सगळे डिस्कस करतो आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप. तर आता बघा, अल्फा रे म्हणजे काय, की याच्यावर काय असतं, पॉझिटिव्हली चार्ज ऑफ द हेलियम न्यूक्लियर. आता यांनी एक्झाम्पल घेतले की अल्फा रेमध्ये हेलियमचं एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे, हेलियमचा ॲटोमिक नंबर काय आहे, 2 आहे, आणि मास नंबर किती येईल, मग 4 येईल. त्याचा डबल म्हणजे मास नंबर आला. बरोबर की नाही, हायड्रोजन आता हेलियमच येतो ना. पॉझिटिव्हली चार्ज इन हेलियम न्यूक्लियर विथ द मास नंबर इज 4 आणि युनिट इज +2. ठीक आहे, द रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट इमिट द अल्फा पार्टिकल विथ द फॉर्मेशन ऑफ द डॉटर विथ द ॲटोमिक नंबर लेस बाय द 2 युनिट इन द नंबर ऑफ. तुम्ही जसं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल तुम्हाला इझिली लक्षात येईल की मला काय सांगायचं. ठीक आहे, आता बघा, हा तुमचा कुठला इलिमेंट आहे, पॅरेंट इलिमेंट आहे, जसं तुम्ही म्हणू शकता. आता 88 आहे आणि 236 आहे. ठीक आहे, आता इट गिव्ह द रेडॉन तयार होतो आहे. तर आता बघा, हे काय सांगितलं यांनी याच्यामध्येच की 4 युनिट काय असणार आहे, लेस असणार आहे मास नंबर. ठीक आहे, आता बघा, 36 4 गेले किती उरले, 32 उरले ना, आणि 88 तुमचे हे जे असतील याच्यामध्ये मास नंबर किती असं इथं दिलं आहे बघा, रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट अल्फा पार्टिकल द फॉर्मेशन ऑफ डॉटर विथ ॲटोमिक इन लेस बाय द 2 युनिट अँड मास नंबर लेस बाय द 4 युनिट. मास नंबरमध्ये 4 नंबरने कमी असतील आणि ॲटोमिक नंबरमध्ये 2 युनिटने कमी असतील, हे अल्फामध्ये होणार. ठीक आहे, आता तसं बीटामध्ये तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही जस्ट एक्झाम्पल कुठलंही घेऊ शकता. ओके, जे पण असेल ते आणि त्याच्यावर तुम्ही जस्ट सांगू शकता. ठीक आहे, आता बीटामध्ये इथे एक प्लस मायनस 2 बीटा डीके पडतात. आता मायनस बीटा डीके म्हणजे काय, बीटा रेज इज कन्सिस्ट ऑफ द बीटा पार्टिकल. बरोबर, बीटा मायनस पार्टिकल आर द इलेक्ट्रॉन विथ द निग्लिजिबल, म्हणजे त्याला काही महत्त्वच नाही आहे असं तुम्ही म्हणू शकता. निग्लिजिबल मास नंबर असतं आहे आणि 1 युनिट इज द निगेटिव्ह चार्ज. आता बघा, निग्लिजिबल मास नंबर आहे न्यूट्रॉन आणि दिस प्रोटॉन, इट गिव्ह तुम्ही याच्याने डिनोट करू शकता. इट डिनोट बाय द बघा, इथं -1 दिलं आहे, E0 जसं मी पेन आणि हे केलं म्हणून ते तुम्हाला कळणार नाही, या प्रकारे दिलं आहे. आणि किंवा तुम्ही असंही न्यूट्रॉन ऑफ द इज कन्वर्टेड इन द प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इज रिजेक्टेड. ठीक आहे, आता बघा, अलॉंग विथ दिस इलेक्ट्रॉन जर स्मॉल पार्टिकल असतील त्यालाच तुम्ही काय म्हणता, अँटी न्यूट्रिनो ऑल्सो इमिटेड, तुम्ही अँटी न्यूट्रिनो म्हणू शकता. ठीक आहे, आता कुठलं तरी एक्झाम्पल द्या तुम्ही याच्यापैकी जे पण तुम्हाला इझिली लक्षात राहते. म्हणजे तुम्ही काय करा, जसं सर्वांना माहिती आहे की सोडियम नंतर काय येतो, मॅग्नेशियम येतो. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय दाखवतं, जस्ट आयसोबार्सप्रमाणे दाखवत आहे. बरोबर की तुम्ही मागचा टॉपिक जर कम्प्लीट केला असेल तुम्हाला इझिली लक्षात येईल. आयसोबार म्हणजे काय, की जसं नियर अबाउट जे पण ग्रुप असतात, तुमचे इलिमेंट असतात, त्यांच्यामध्ये फक्त काय होतं की ज्यांचे मास नंबर सेम असतात फक्त ॲटोमिक नंबरमध्ये चेंजिंग असतो. बरोबर, हा नियर आहे ना, त्याच्या जवळ असतात ना. सोडियम नंतर काय तो मॅग्नेशियम येतो. बरोबर की 11 12 आणि 24 24, जशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल दाखवू शकता. ठीक आहे, आता प्लस डीकेमध्ये काय होतं, मग प्लस डीके म्हणजे काय, हा पॉझिट्रॉन म्हणणार तुम्ही.
ठीक आहे. आणि जर त्याला बीटा पॉझिटिव्ह ठिकाण बीटा विथ द निग्लिजिबल मास अँड वन युनिट इज द पॉझिटिव्ह चार्ज. मायनसमध्ये काय दाखवलं तुम्ही, वन युनिट इज निगेटिव्ह चार्ज. आता इथं फक्त काय लिहिणार तुम्ही, वन युनिट ऑफ द पॉझिटिव्ह इज डिनोट बाय द, ह्याप्रमाणे डिनोट करणार. ठीक आहे, सेम लिहा, फक्त जिथं प्लस आहे तिथं प्लस करा आणि जिथं मायनस आहे तिथं मायनस करा. ठीक आहे, आणि जसं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता, वेन द न्यूक्लियस इज कंटेन मोर नंबर ऑफ द प्रोटॉन दॅट रिक्वायर स्टॅबिलिटी दॅट द न्यूक्लियस टेंडन्सी टू द रिड्यूस द नंबर ऑफ, म्हणजे जस्ट तुम्ही याच्यावर लिहू शकता बघा, फॉस्फरस असले काय तर याचा 15 आहे, जस्ट वन मास म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं की वन लेस दॅन सांगितलं, म्हणजे इथं 14 आला, 30 मास नंबर सेम आहे, याच्याप्रमाणे तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, हे जस्ट 2-2 मार्कला किंवा 3 मार्क्सला कुठला पण असं विचार एक्सप्लेन द इलेक्ट्रॉन कॅप्चर किंवा के कॅप्चर काय पण सांगू शकतात, तर तुम्हाला माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉन कॅप्चरलाच के कॅप्चर असं म्हणतात. ठीक आहे, राईट द शॉर्ट नोटमध्ये पण विचारलं जाऊ शकतं, सॉरी राईट द शॉर्ट नोट्समध्ये पण विचारलं जाऊ शकतं. आलं इलेक्ट्रॉन कॅप्चर म्हणजे काय, इन दिस आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे पण ऑर्बिटल असतं, ऑर्बिटल इलेक्ट्रॉन माहिती सर्वांना. आता बघा मी जसं तुम्हाला दाखवते की जे पण ऑर्बिटल असतील, जे पण ऑर्बिटल इलेक्ट्रॉन असतील, ठीक आहे, याच्या जवळची शेल कुठली आहे के, पहिल्यामध्येच तुम्हाला सगळ्यांना माहिती अशा प्रकारच्या असतात ना आपल्या ऑर्बिटल न्यूक्लियसजवळच. आता बघ के एस पी डी एफ म्हणजे या सगळ्या शेल आहेत ना, तर त्या प्रकारे त्यांनी काय सांगितलं की द प्रोसेस ऑफ द म्हणजे ऑर्बिटल इलेक्ट्रॉन इज कॅप्चर बाय द न्यूक्लियस विथ द कंबाइंड विथ प्रोटॉन अँड प्रोड्यूस इन द न्यूट्रॉन अलॉंग विथ द न्यूट्रॉन. म्हणजे काय करतात ऑर्बिटल इलेक्ट्रॉन, काय करतात कॅप्चर करतात, कॅप्चर बाय द न्यूक्लियस कोणाच्या याच्यानुसार काय काय कंबाईंडमध्ये असतात, ते काय कंबाईंड असतात त्याला प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन वगैरे जे सगळं काही हे असतात ते कॅप्चर करायचं. म्हणजे के लेवल इज नियरेस्ट अबाउट द न्यूक्लियसच्या जवळ असते, बरोबर की नाही, त्याच्यामुळे ते काय करतात इझिली कॅप्चरिंग कुठले करणार, मग के लेवलचे करणार. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन कॅप्चर त्यालाच तुम्ही काय म्हणतात के कॅप्चर असे म्हणतात. जसं तुम्ही कुठलाही एक्झाम्पल द्या, तुम्हाला जे पण इझी वाटेल ते द्या. ठीक आहे, आता तुम्ही जसं हे पण देऊ शकता की किंवा हे पण देऊ शकता, बेरिलियमचं पण देऊ शकता, सीसीएम वगैरे, तुम्हाला जे पण इझी वाटलं ना ते लक्षात जे राहत असेल ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, आता आयसोमेरिक ट्रान्झिशन म्हणणार तुम्ही, आयसोमेरिक ट्रान्झिशन म्हणजे काय, इमिशन गॅमा रे म्हणू शकता तुम्ही. आता गॅमा रे आर सिमिलर टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, याची काय असते शॉर्ट वेवलेंथ असते. आणि वेन द पॅरेंट एलिमेंट विथ द अल्फा बीटा रेज इज द डॉटर न्यूक्लियस विच इज द युजली एक्साइटेड स्टेट द न्यूक्लियस इमिट द एनर्जी ऑफ द फ्रॉम्स इज गॅमा रे अँड रिटर्न इन द ग्राउंड स्टेट. म्हणजे तुम्ही जसं म्हणू शकता की इमिट होतं नंतर मग ग्राउंड स्टेटला पुन्हा, म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारे म्हणजे अल्फा बीटा रे ते म्हणजे त्याचे काय सांगितलं तर अल्फा डॉटर न्यूक्लियस विच इज द युजली एक्साइटेड स्टेट. ठीक आहे, जसं तुम्ही कुठलं तरी एक्झाम्पल द्या जे पण तुम्हाला लक्षात राहील ते. ठीक आहे, ब्रोनर राहतं हे ब्रोमियम लिहा किंवा काय लिहा. ठीक आहे, 80 याचा मेट्रस्टेबल म्हणजे यम, म्हणजे तुम्हाला मेट्रस आपण आयसोमर्समध्ये सगळं शिकलो आहे. ठीक आहे, 35 आणि गॅमा. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे जर शॉर्ट नोट्समध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता बघा याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक आहेत ते पण महत्त्वाचे आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं, आता बघा जस्ट पॅरेंट न्यूक्लियस काय करतं आहे, पॅरेंट न्यूक्लियस अंडरगो द डिके ऑफ द फ्रॉम द डॉटर, त्याच पेनॉमिनॉन काय म्हणतात रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणतात. म्हणजे पॅरेंट न्यूक्लियर जे पण काय होणार, जे पण काही सगळं काय जे काय होणार आहे, म्हणजे तुम्ही एक प्रकारचे म्हणू तर रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय, जस्ट त्याचा ब्रेक असं म्हणू शकतो ना आपण, टू फ्रॉम द डॉटर दिस इज फेनॉमिनॉन रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणू शकता. ठीक आहे, आता कॅरेक्टरिस्टिक आहे, आता मास लॉप ऑफ द एनर्जी रिलीज ड्युरिंग द डिके प्रोसेस. आता बघा तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल की मास लॉस म्हणजे काय, द रेडिओ ॲक्टिव्ह डिके सम ऑफ द मासेस ऑफ द प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन द मास ऑफ द पॅरेंट. आता मास ऑफ द पॅरेंटपेक्षा कसं असणार आहे, कमी असणार इन अदर वर्ड्स म्हणजे लॉ मास ऑफ द लॉस ड्युरिंग द रेडिओ ॲक्टिव्ह डिके प्रोसेस. आता बघा याच्यामध्ये तुम्ही जसं एक्झाम्पल देऊ शकता की एनर्जी रिलीज केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे. आता बघा फॉस्फरस सल्फर म्हणजे जसं तुम्हाला एनर्जी जस्ट फक्त कशाप्रकारे शेअर बिटवीन कशाप्रकारे होते ते तुम्हाला इथं दाखवायचं. ठीक आहे, तुम्ही लिहू शकता. ओके, आता बघा सेकंड आहे रेंज अँड स्पेसिफिक आयनायझेशन ऑफ द इमिटेड पार्टिकल. आता रेंज आणि स्पेसिफिक, आता रेंज म्हणजेच काय की डिस्टन्स ऑफ द जे पण रेडिएशन डिस्टन्स राहणार आहे रेडिएशन कवर्ड इन द मॅटर इट इज कॉल्ड द रेंज. आता बघा ह्या प्रकारचे, आता बघा नॉर्मल रेंज काय, अल्फा बीटा गॅमा रेंज विथ द ऑर्डर ऑफ, तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, नंतर गॅमा इज मोर ग्रेटर दॅन द बीटा आणि मग अल्फा. देन द पार्टिकल इज पास थ्रू, जर त्या मॅटरमधनं जर ते पार्टिकल पास होत असतील, ओके, द लॉस ऑफ द एनर्जी म्हणजे पार्टिकल जसे पास होतात त्या थ्रू एनर्जी कशी होती ते कमी कमी होत होती, बरोबर की नाही. लॉस ऑफ द एनर्जी आयनाइज बाय द मॉलिक्युल. आता आयनाइजेशन पावरमध्ये कसं येईल, मग पहिले स्टार्टिंगला तुम्हाला जसं एनर्जी लॉस होतो म्हणजे अल्फा बीटा नंतर मग गॅमा. ठीक आहे, आता तुम्ही सांगू शकता की रेडिएशन इमिट बाय द रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियर इज हायली एनर्जेटिक असते ड्यू टू द रेडिएशन इज प्रिंटेड थ्रू द मॅटर डेप्थ ऑफ द रेडिएशन.
मला माहिती आहे की हा व्हिडिओ खूप लॉंग झाला आहे, पण तुम्ही एवढं जे विचारला गेलं तेवढं करा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आय एम पी केला मी मागा नेचर ऑफ द पाथ. तुम्ही माझं विचारलं होतं की रेडिओ ॲक्टिव्ह डीके म्हणजे नेचर ऑफ द पाथ डिस एक्सप्लेन करा वगैरे, तर तुम्ही कारण की तुम्हाला हे चॅप्टर असेल तुम्हाला इझिली लक्षात येईल हे ह्याच्यामधलं जाईल. ठीक आहे, नेचर ऑफ द पाथ द ट्रॅक ऑफ द बीटा पार्टिकल आर लॉन्ग. आता त्यांनी नेचर ऑफ द पाथमध्ये काय सांगितलं की बीटा पार्टिकल कसे असतात, लॉंग थीन आणि झिगझॅग आणि इनरेग्युलर, आणि अल्फा प्रॅक्टिकल पार्टिकल कसे असतात, ट्रॅक ऑफ द अल्फा पार्टिकल इज स्ट्रेट शॉर्टर अँड इक्वल इन द लेंथ, बट गॅमा पार्टिकल म्हणजे गॅमा रेज जे असतात ते डू नॉट शो एनी ट्रॅक, दिस इज बिकॉज द अल्फा पार्टिकल आर का म्हणून द अल्फा पार्टिकल इज द मॅसिव्ह ॲज कम्पेअर टू द बीटा, देन डू नॉट स्कॅटर बाय द कुलिजन विथ द अदर मॉलिक्युल, म्हणजे ते कोणासोबत काय स्कॅटर करत नाही. जर तुम्हाला दिलं असेल अल्फा बीटा अँड गॅमा, ओके, तुम्ही हे कम्प्लीट करू शकता. आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढच्या टॉपिकला पण डीके कायनेटिक बघणार आहे. याच्यावरती क्वेश्चन हमकास विचारला जातो की टू मार्क्सचा विचारला, तर माझ्याकडे क्वेश्चन पेपर पण आहे, मी तुम्हाला पुढच्या टॉपिकला दाखवणारच की तुम्हाला याच्यावरती कसे क्वेश्चन विचारला जातो. तुम्ही क्वेश्चन पेपर पुढे ठेवले, टू मार्क्सचा विचारला जातं की त्याचे युनिट एक्सप्लेन करा की क्वेश्चन पेपर पुढे जर ठेवले मी. ठीक आहे, मी पुढे हे बघा या प्रकारे असे विचारलं जातं की गिव द युनिट्स ऑफ द हाफ लाईफ पिरियड वगैरे. तुम्हाला याच्यामधले मोस्ट ऑफ करून भरपूर क्वेश्चन विचारले गेले आहेत, ते मी तुम्हाला घेणारच आहे. ओके, तोपर्यंत स्टडी करा. ओके, आणि पुढच्या टॉपिकला मग आपण हा टॉपिक कम्प्लीट करूया. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.